सदर बोटीचे नाव लेडी हान असून तिची मालकी ऑस्ट्रेलियन नागरिक हाना लॉन्डर्स गन या महिलेची आहे. तिचे पती जेम्स हार्बर्ट हे सदर बोटीचे कप्तान असून ही बोट मस्कतहून युरोपकडे जाणार होती. दिनांक 26/6/2022 रोजी सकाळी 10 सुमारास या बोटीचे इंजिन निकामी झाले आणि खलाशांनी मदतीसाठी कॉल दिला. 13 सुमारास एका कोरियन युद्धनौकेने बोटीवरील खलाशांची सुटका केली आणि त्यांना ओमानला सुपूर्द केले. समुद्र खवळलेला असल्याने लेडी हान या बोटीचे टोईंग करता आले नाही आणि समुद्राच्या अंतर्गत प्रवाहामुळे भरकटत ही नौका हरिहरेश्वर किनाऱ्याला लागलेली आहे अशी माहिती भारतीय कोस्ट गार्डकडून प्राप्त झालेली आहे.